शिरडून येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. तसेच यावेळी आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून वनवासी बांधवांसाठी फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात आला असून या दवाखान्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणीची बैठक प्रथम पनवेलमध्ये होत आहे. त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार, आमदार, भाजपचे पदाधिकारी हे पनवेलमध्ये आले होते. त्याचेच औचित्य साधून शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मगावी म्हणजे शिरडून येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याचे आणि आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून वनवासी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कल्याणचे आमदार गणपतराव गायकवाड, तहसीलदार विजय तळेकर, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, भाजप नेते विनोद साबळे, शिरडोण ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना कातकरी, माजी सदस्य प्रमोद करणेकर, ग्रामपंचायत सदस्या गीता चौधरी, मोनाली घरत, माजी सरपंच मंगेश वाकडीकर, उपसरपंच रेशमा वाजेकर, सदस्य निकिता चौधरी, माजी सरपंच गजानन घरत, सदस्य सानिका कातकरी, सांगुर्ली ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा पाटील, माजी सरपंच दत्तुबुवा हातमोडे, साधना वाजेकर, पळस्पे ग्रामपंचायत सदस्य सुनील गवंडी, विजय गवंडी, प्रतीक भुईर, शरद वागिलकर, मंदार जोग, भाजप गाव अध्यक्ष नितेश मुकादम यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या देशामध्ये सशस्त्र क्रांतीची ध्वजारोहण ज्यांनी केलं आणि ज्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधलं जातं, मानलं जातं, त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेजींच्या वाड्यामध्ये जाऊन त्याच्या नूतनीकृत वाड्याचं एक प्रकारे लोकार्पण आणि दर्शन घेण्याची संधी त्यांना मिळाली. खरं म्हणजे चांगलं काम आपल्या हातून होणं किंवा चांगल्या कामाचा साक्षीदार होणं या दोन्ही गोष्टींना भाग्य लागतं. कारण या कामाकरता पूर्वी आपलं सरकार असताना महेशजी आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर निधी मिळाला होता, तर त्याचं उद्घाटन आपल्याच हस्ते दिलं होतं. मध्यंतरीच्या काळात जे काही लोक होते त्यांना या ठिकाणी येऊन बघावं काही करावं अशी कदाचित इच्छा झाली नसेल, पण मी त्याच्यावर बोलणार नाही. मला असं वाटतं की अशा एका आद्य क्रांतिकारकाच्या या स्मारकाचं लोकार्पण होत असताना त्यांना मानवंदना देण्याकरता आपल्याला उपस्थित राहता येत आहे ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की 1857 उठावानंतर खरं म्हणजे क्रांतीची ज्योत संपेल अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली होती आणि त्या काळामध्ये पुन्हा एकदा सशस्त्र क्रांती करून आणि विशेषतः सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये क्रांतीचं बीजारोपण केलं जाऊ शकतं. सामान्य तरुणाई ही आपण मग ते आमचा रामोशी समाज असो, आगरे समाज असो, कोळी समाज असो, या वेगवेगळ्या छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना त्यावेळी एकत्रित करत आणि त्यांच्यामध्ये क्रांतीचं बीजारोपण करून एक मोठी एक प्रकारे इंग्रजांच्या विरुद्ध फळी उभा करा हे जे काम त्या काळामध्ये वासुदेव बळवंत फडके केलं आणि पहिल्यांदा इंग्रजांच्या लक्षात आलं की भारतीयांना किती चिरडलं तरी ते शांत राहणार नाही, इथल्या तरुणाईमध्ये ही ताकद आहे, क्षमता आहे, ऊर्जा आहे की त्यांना आपण जेवढं लाभू
तेवढं ते उकाळून येतील आणि म्हणूनच त्यानंतर भारतीयांना राजकीय भूमिकेमध्ये एंगेज करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी सुरू केला. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जे क्रांतीचं बीजारोपण आज या ठिकाणी झालं, आज तर आमचा समाजही खूप प्रगत झालेला आहे. आज आपण प्रगतीचे वेगवेगळे सोपान पाहतोय. आज आमच्या भूमिपुत्रांनी ज्या प्रकारची प्रगती केली आहे ती आपण सगळे लोक अनुभवतो. पण ही जी काही ऊर्जा आहे, ही ऊर्जा तयार करण्याचं काम त्या काळामध्ये या ठिकाणी खरं म्हणजे वासुदेव भगवंत फडकेंनी केलं. आणि म्हणूनच आज हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार साहेबांनी ही पण अपेक्षा व्यक्त केली आणि खरंच आहे की MMRDA मध्ये आणि महानगरपालिकांच्या लगत असलेली जी गावं आहेत, ग्रामपंचायती आहेत, यांची अवस्था काहीशी बिकट आहे. म्हणजे आई जेव घाली ना बाप भीक मागू देईना असं आपण मराठीत म्हण म्हणतो, म्हणजे ते तंतोतंत जोडून घेऊ नका, म्हणजे कोणी भीक मागायला सांगत नाही. पण अशी जी अवस्था असते की एकीकडे MMRDA मध्ये तुम्ही फार मोठे आहात, दुसरीकडे बाजूला महानगरपालिका आहे, पण आमच्याकरता काय तर काहीच नाही अशी जी अवस्था आहे. मी जरूर आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की मागच्याही काळामध्ये MMRDA च्या निधीचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण केला. आणि आताही महेशजी या सगळ्या ग्रामपंचायतींकरता ज्या काही योजना आपल्या मनामध्ये आहेत त्याकरता MMRDA चा निधी मिळावा याकरता मी स्वतः प्रयत्न करेन. पण सोहळ्याप्रसंगी आणि क्रांतीवीरांना अभिवादन करण्याकरता महाराष्ट्र राज्याचे आपल्या सर्वांच्या मनातले लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे या उरण मतदारसंघात आले, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. साहेब, ही ग्रामपंचायत सिडोल ह्या पनवेल जवळच्या MMR रिजनच्या ग्रामपंचायती आहेत. साहेब, पनवेलचा लखलखाट यांना दिसतो, पण या गावांच्या आपल्या समस्या आहेत. मी या गावाकरता विशेष न मागता या बाजूच्या ग्रामपंचायतींकरता एक विनंती करतो की MMRDA नी साहेब MMRDA लाखो रुपये खर्च करते. माझी एक छोटीशी विनंती आहे, या गावांमध्ये छोटं बालोद्यान असावं, छोटं जॉगिंग ट्रॅक असावं, आबाल वृद्धांना फिरण्याकरता जागा असावी, लहान मुलांना खेळण्याकरता असावी, चांगलं सुसज्ज गार्डन असावं, जेणेकरून गावातला माणूस शहराकडे आकृष्ट होणार नाही. आणि ही डेव्हलपमेंट गावांची झाली तर साहेब शहरांचा लोड कमी होईल. आणि एक दुसरी माझी प्रामुख्याने मागणी आहे साहेब, पण या इथे आम्ही कोकणामध्ये राहतो, 4 महिने फक्त पाऊस बघतो, तो रस्त्यावर बघतो, शेतात बघतो, डोंगरावर बघतो, आणि मार्च महिन्यामध्ये कोरडा ढग होतो. जरा या पाण्याचं साहेब पुढच्या 10-15 वर्षांनी काय होणार. आपण एक महाराष्ट्राचे दृष्टे नेते आहात, 15 वर्षानंतरचा आमचा MMR, आताही आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शेठ हे जेव्हा मार्च एप्रिल मे महिना येतो तेव्हा कधी कामोठ्यात पाणी नाही, कधी खारघरला नाही, कधी उरण एरियात नाही. जरा साहेब याबद्दलची एक बैठक घेऊन पुढच्या 15 वर्षाचं पाण्याचं नियोजन कराल, जेणेकरून हे ग्रामीण भाग ही पनवेलचा सुखावेल आणि MMR रिजनही सुखावेल. या दोन विनंती आपल्याला करतो. आणि या MMRDA च्या मार्फत या गावांचा विकास करण्याकरता एक थोडासा कृपादृष्टी राहून द्या, बाकी सर्व बघून घेऊ. एवढी विनंती करतो, आपण आलात, आपला आभार मानतो. आणि आपण आज हा लोकार्पण केलात वाडा, 5 वर्षापूर्वी आपल्याच शासन काळामध्ये साहेब याला 1,84,00,000 रुपये निधी मिळाला आणि आज आपल्याच शुभ हस्ते त्याचं लोकार्पण होतंय, याचा माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चित मनात एक आनंद आहे.